विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त ना मुलांनो? आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान क्रमांक 24 वरील पाठ क्रमांक 9 पाहणार आहोत. ही एक कविता आहे आणि खूप छान आहे बरं का, आणि तिचं नावसुद्धा खूप सुंदर आहे, हळूच या हो हळूच या. प्रथम कविता ऐकूया, छान चालीत गाऊया, त्यानंतर संपूर्ण कवितेचा अर्थ समजावून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला या कवितेवरील वर्गकार्य करायलाही अगदी सोपे जाईल. हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे, दवबिंदूंचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती एवोनी फुललो जगती, हिरव्या पानातून वरती एवोनी फुललो जगती. हृदय आमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, हृदय आमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या. कधी पानांच्या आड दडू, कधी आनो लटकेच रडू, कधी पानांच्या आड दडू, कधी आनो लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने. हे तऱ्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, तऱ्हे तऱ्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या, हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या. मुलांनो, आवडली ना चाल? हो आवडली. चला आता आपण कवितेचा अर्थ पाहूया. मुलांनो, या कवितेचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज. यांचे पूर्ण नाव होते विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज हे फार मोठे कवी, लेखक, नाटककार होते. फुले आपल्याला त्यांच्या मनातील भावना सांगत आहेत अशी आशयाची ही कविता कुसुमाग्रजांची आहे. फुले सर्वांना सांगत आहेत की हळूच या हो हळूच या, तुम्ही हळूच या. गोड सकाळी ऊन पडे, सकाळचे कोवळे गोड ऊन पडते. दवबिंदूंचे पडती सडे, दवबिंदू म्हणजे काय तर सकाळच्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. अशा सकाळी कोवळ्या उन्हामुळे बाष्पाचे पाण्यात रूपांतर होऊन तेथे झाडांच्या पानांवर जमा होतात. अशा दवबिंदूंचा सडा जमिनीवर पडलेला आहे असे फुलं म्हणतात. हिरव्या पानातून वरती येओनी फुललो जगती, आम्ही हिरव्या पानांमधून वर येऊन या जगात फुलतो. हृदय आमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, इवलीशी इवले इवले म्हणजे छोटे, आणि गंध गंध म्हणजे सुगंध, छान वास. आमची हृदय अगदी छोटी असली तरी त्यामध्ये सुगंधाच्या राशी आहेत. हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या. आम्ही हसत डोलत या सुगंधाच्या राशी आसमंतात उधळून देतो. आमचा रंग घ्यायला हुंगायला तुम्ही सर्वजण या, पण कसे या? हळूच या. कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटकेच रडू, लटकेच म्हणजे खोटे खोटे. आम्ही कधी पानांच्या मागे लपतो तर कधी खोटे खोटेच रडतो.
कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, कधी वाऱ्याच्या झुळकीमध्ये गमतीने छान डोलत बसतो। तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती, तरे तरेचे म्हणजे निरनिराळे, आमच्या अंगावर निरनिराळे रंग खुलून दिसतात। निर्मल सुंदर अमुचे अंतर, अंतर या शब्दाचा अर्थ मन। फुलं म्हणतात आमची मन निर्मळ आणि सुंदर आहेत। या आम्हाला भेटाया, हळूच या, पण हळूच या, तुम्ही सर्व आम्हाला भेटण्यासाठी या, पण कसे या, हळुवारपणे या, हळूच या। पाहिलत मुलांनो, फुलंसुद्धा तुमच्यासारखी स्वच्छ आणि निर्मळ मनाची असतात। मुलांनो, आज आपण कवितेची चालही पाहिली आणि कवितेचा संपूर्ण अर्थही पाहिला। आता तुम्ही कविता छान तालासुरात पाठ करायची आणि आपल्या कवितेच्या पुढच्या पानावरील म्हणजे पान क्रमांक 25 स्वाध्याय सोडवायचा। व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा।